नमस्कार. ठाणे वर्तमानच्या माध्यमातून वेगवेगळे विषय आम्ही आपल्यापर्यंत सातत्याने घेऊन येत असतो. आज एक असाच इंटरेस्टिंग विषय आम्ही आपल्यापर्यंत घेऊन आलेलो आहोत. मंडळी, कुणाला आपलं भविष्य जाणून घ्यायची आस नसते, प्रत्येकाला त्याबाबत उत्सुकता असते. आणि मग त्यातनं अनेक वेगवेगळ्या प्रकारचे शास्त्र निर्माण झालेले आहेत. त्यातलंच एक महत्त्वपूर्ण शास्त्र आहे, ते म्हणजे टॅरो कार्डचं. हा 78 कार्डचा स्प्रेड आत्ता माझ्या टेबलावर अंथरलेला आहे आणि याच्यामध्ये आपल्या जीवनातले सगळ्याच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळू शकतात असं टॅरो कार्ड रीडर दावा करत असतात. आत्ता माझ्याबरोबर ख्यातनाम टॅरो कार्ड रीडर नीता पलानी या आहेत. नीता पलानी या ॲस्ट्रो काउन्सिलर आहेत, शिवाय त्या हिलर आहेत. त्याच पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीने त्या थेरपिस्टसुद्धा आहेत. नीताजी, हा जो 78 कार्डांचा जो एक संच आहे, हा जो स्प्रेड आहे, हा जो स्प्रेड आहे याच्यामध्ये माणसाच्या आयुष्यातले अनेक प्रश्नांची उत्तरं दडलेली आहेत, खरं आहे का? खरं आहे, एकदम खरं आहे. जर तुम्ही टॅरोचं विचारलं तर एक स्मॉल डेफिनेशनमध्ये मी सांगणार, हा एका माणसाच्या लाईफची जी मूवी असते, पिक्चर असतं, त्याचा एक ट्रेलर असतो. तुम्ही जे प्रश्न विचारता तुमच्या लाईफच्याबद्दल, त्याचं तुम्हाला आन्सर्स मिळतात येस आणि नोच्या माध्यमातून. किंवा काही इंटेन्स क्वेश्चन्स रहते हैं जो मतलब आप लोगों को जानना होता है एक सिचुएशन के ऊपर, उसमें से अलग अलग स्प्रेड से हम आपको उसके आंसर्स दे सकते हैं. और मेरे अगर एक्सपीरियंस से बोलें तो मैंने 85-90% तक राइट आंसर्स दिए हैं और मेरे जो क्लाइंट्स हैं खुश ही हैं इस टैरो से. इनफैक्ट कभी कभी बोलते हैं जादू करते हो क्या, पर सिर्फ क्वेश्चंस है, साइंस है ये. एक जिस तरह से मतलब आपका एनर्जी होता है उस तरह से आप आंसर्स आते हैं आपके. 78 कार्डांचा हा सगळा स्प्रेड आहे आणि या माध्यमातून जीवनाच्या जवळपास प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आपण मिळू शकतो. काय असतं ह्या टॅरो कार्डमध्ये ही देखील एक उत्सुकता असते. साधारणपणे आपण एखादा प्रश्न विचारला की जे टॅरो रीडर असतात ते काही कार्ड काढायला लावतात आणि मग त्या कार्डमध्ये जे चित्र असतात त्याच्या अनुषंगाने ते आपल्याला उत्तर देत असतात. क्या हम देख सकते हैं क्या होता है, किस तरह से होता है? जरूर जरूर देख सकते हैं. देखिए, पहली बात तो आपको ये कार्ड से कनेक्टेड होना पड़ता है. जिस तरह से एक टैरो कार्ड रीडर के सामने जब आप बैठते हो तभी आपको ये करना पड़ता है कि मतलब आप पहले टैरो के साथ अपना कनेक्शन, वो टैरो कार्ड रीडर बना ही लेती है आपका टैरो कार्ड से कनेक्शन. उसके बाद क्या होता है कि आपको जो प्रश्न होते हैं वो प्रश्न आपके जो होने चाहिए आपसे कनेक्टेड होने चाहिए. क्योंकि आप अपने भाई के लिए, अपने माँ बाप के लिए, अपने बच्चों के लिए, अपने बीवी के लिए जरूर पूछ सकते हैं, लेकिन आप नेबर के लिए नहीं पूछ सकते हैं. या आप उससे नहीं पूछ सकते हैं कि टैरो से ये नहीं पूछ सकते हैं कि हमारा जो कौन सी पार्टी जीतने वाली है, अनलेस आपका कोई घर का आदमी कंटेस्ट ना कर रहा हो. या आप ये नहीं पूछ सकते हैं कि आपको इंडिया पाकिस्तान में कौन जीतने वाला है, अनलेस आपने अपना हार्ड अर्न मनी उसमें बेटिंग में नहीं लगाया हो. जो भी मतलब जिस तरह से आपको कनेक्शन होना चाहिए, और फिर आप देखेंगे कि आपका आंसर सही आता है. जैसे मेरी एक क्लाइंट आई थी, उसका एक सैलॉन था, नया नया सैलॉन लिया था उसने, तो पूछने लग गई कि सैलॉन कैसे अच्छे से चलेगा क्या. और मैंने जब टैरो उसने ही उठाया नॉर्मली. हाँ, ये भी बता दूं कि टैरो कार्ड रीडर्स, हर टैरो कार्ड रीडर अपने टैरो को हाथ लगाने देते नहीं है, क्योंकि एनर्जीज जो होती है वो जरा सा कॉन्टैमिनेट कर देती है कार्ड्स को. पण मी तिला सांगितलं तू उचल, मी अलाव करते आपल्या टॅरोला हात लावायला, कारण आय एम अ क्रिस्टल हिलर ऑल्सो. तर तिने जेव्हा जी कार्ड ओपन केलं त्याच्यात ते वाचून मी सांगितलं, अगं तुला अजून एक सलॉन ओपन करणार आहेस. तर ती हसायला लागली, म्हणायला लागली एकच आता सुरू नाही झालं, चालायला नाही लागलं, तू दुसऱ्याचं म्हणते. पण महिन्याभरात तिने फोन मला करून सांगितलं की तुझे सांगितलं होतंस माझं दुसरं सलॉन पण ओपन होते. अँड शी इज सच अ बिग फॅन ऑफ मी. तिने माझ्याकडून बाकीचे पण क्रिस्टल जे थेरपी, मला सुद्धा तुम्हाला असे अनेक प्रश्न माझ्या संदर्भात विचारायचे. मी ऑफकोर्स ते ऑफ कॅमेरा ते विचारणार आहे, पण मला उत्सुकता आहे की हे कार्ड असतात काय, याच्यावर काय चित्र असतात, किंवा एक दोन कार्ड तुम्ही आम्हाला दाखवू शकता? जरूर जरूर दाखवू शकते. हे बघा, आमचे पहिले तर 78 कार्ड्स मध्ये द बेस्ट कार्ड मास्टर कार्ड असतो, जो आपल्याला जो कार्ड आला की आपल्याला असं वाटतं की टॅरो कार्ड रीडर्स नो दिस इज ये फायनल है, बेस्ट है. ओके, तो वी हॅव डिफरंट टाईप ऑफ कार्ड. नाव मी असंच जर हाऊ इज दिस इंटरव्ह्यू गोइंग टू बी, सो इफ आय रिमूव्ह वन कार्ड फॉर दॅट, ओके, सो देर इज
a lot of money in this interview. This is what it is coming, the miser's card. Okay. Right. It's going to be a lot of beneficial interview. This is what the card is saying. Okay. This हा miser card जो आहे, ह्याचं मीनिंग हे miser म्हणजे इफ इट इज रिटन miser तो म्हणजे असा कंजूस असं नाही येते. तो माणूस जो बसलाय तो राजासारखा दिसतोय, त्याच्या सामने देर इज सो मच ऑफ ज्वेलरी अँड इट इज ऑन अ स्टोन. स्टोन म्हणजे भक्कमता, ज्याची स्थिरता म्हणता येईल. आणि ज्वेल्स म्हणजे जी आपण आपली असेट्स आहेत ते, हे सगळे हा राजा आता आम्ही दोघंही वी कॅन थिंक ऑफ both of them are kings right now, right. And this is what we are going to accumulate. Barabar. And this is going to be through goodness that is going to be given. Karan, ami tarot card readers nehmi asa vichar karto ki apan changulta thevli aplyat, hum agar acha karne ka sochenge to 10 bar 10 multiplications mein acha hi aayegi hamare paas. ये हमारा उद्देश होता है. अजून मला दोन तीन कार्ड बघायला आवडतले. जर मी काढून दाखवू का? हो जरा, म्हणजे आपण वाटलंच प्रश्न घेऊयात. प्रश्न तुम्हीच सांगा, प्रश्न पटापट. की हाऊ विल युअर चॅनल डू इन अनदर वन इयर. राईट. ओके ओके. सी ब्युटिफुल मॅच्युरिटी कार्ड. सी दिस, you will be more than flowering. This is the maturity card shows that you are already a master. तिथे एक स्त्री दिसते, एक स्त्री आहे त्याच्यात, एक तिचा एकदम रंगीत म्हणजे द रेनबो कार्ड आलाय, तर त्याच्यात तो जो एक उल्हासता आहे पण तिच्यात तो पॉइस पण आहे. जर बघितलं तुम्ही पण बघा, तो पॉइस पण आहे की एक डिग्निफाईड स्त्री. सो नॅचरली यू मस्ट बी हॅव्हिंग यू हॅव युअर मम्मी अँड युअर वाईफ इन युअर लाईफ हू इज हॅव्हिंग दॅट लक्ष्मी दिस. ओके. अँड यू आर गोइंग टू प्रोग्रेस मोर दॅन इमॅजिन. दॅट इज द वे युअर प्रोग्रेस इज मेजर्ड इन दिस. पोहे. अरे वा, क्या बात है. आमचं जरा वेगळं आहे. म्हणजे जनरली कसं असतं, बायका पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करतात, पण आमच्याकडे मात्र पुरुष बायकांच्या खांद्याला खांदा लावून काम करतात. अँड द क्रेडिट गोज टू रूमक्राफ्ट. आमचं सुंदर किचन. किचन मध्ये गेलं ना की काम करावंच वाटत, इतकं सुंदर. अगदी माझ्या बायको सारखं सुंदर. हो. चहा टाक. पाहिलं म्हणून आमचं वेगळं आहे. प्रोम क्राफ्ट, जो सच्चा है वो अच्छा है. आंबा पिकतो रस गळतो, कोकणचा राजा बाई गंगा मांडतो. देवगड हापूस हा प्रत्येकाला मिळावा हा प्रत्येकाचा अधिकार आहे. कारण प्रत्येकाला इच्छा असणारच की आपल्याला प्रॉपर देवगडचा आंबा मिळावा, पण त्याच्यात फसवणूक होऊ नये म्हणून मी काही गोष्टी आपल्याला सांगतो. तर सर्वजण हातात आंबा घेतल्यानंतर देवगड हापूस थोडासा लंबाकृती आणि गोल असा लागेल. हातात घेतल्यानंतर त्याच्यावर जर टच केला तर त्याची साल आपल्या हाताला पातळ लागली पाहिजे. आणि दुसरं म्हणजे आंबा घेताना देठामध्ये तो फ्लॅट असला पाहिजे किंवा खोलगट भाग दिसला पाहिजे. म्हणून आम्ही म्हणतो आंबा पाहायचा देठात. हे आम्ही मुद्दाम आमच्या दुकानावर घोषवाक्य लिहितो. हे घोषवाक्य कोणीच लिहू शकत नाही, कारण बाजारात जास्तीत जास्त कोवळा माल काढला जातो रेटसाठी, आणि मग तो पिकल्यानंतर तुम्हाला पपईसारखा किंवा काही ना आंबट अशा टाईपचा लागतो. त्यामुळे हा आंबा प्रॉपर देवगड कापल्यानंतर आतून केशरी कलर, सालापर्यंत केशरी कलर दिसला पाहिजे, तर तो देवगड हापूस आहे. Just like a finger snap. Transapp app.
sun's out, out. Fashion means bad on. Fashion means bad on. Menswear ki ji jaan. Bad on, bad on, bad on. आली लग्न सराई, कपडे खरेदीची झाली घाई. अहो मग काळजी कसली, बॅरॉन आहे ना. बॅरॉन मेन स्टुडिओ, हो बॅरॉन मध्ये सुरू आहे खास लग्न सराईचा महासेल. महासेल? हो 50% महासेल. इथे मिळेल ब्लेझर सूट, शेरवानी, जोधपुरी, इंडो वेस्टर्न, कुर्ता सूट, फॉर्मल्स, पार्टीवेअर शर्ट आणि ट्राउझर्सच्या असंख्य व्हरायटीज. बॅरॉन मेन स्टुडिओ, आमंत्रण हॉटेल जवळ, जिल्हा परिषदेसमोर, स्टेशन रोड ठाणे. दूरध्वनी 9619685353. मेन्सवेअरचा सरताज बॅरॉन मेन स्टुडिओ. फॅशन मीन्स बॅरॉन. फॅशन मीन्स बॅरॉन. मेन्सवेअर की जी जान. बॅरॉन, बॅरॉन, बॅरॉन. साधारणपणे कुठल्या कुठल्या प्रश्नांची उत्तर याच्यातून मिळू शकतात. माझा मुलगा, माझी मुलगी पास होणार का नाही, मुलगा पास होणार, जे पण त्यांचे रिझल्ट दे आस्क यू स्पेसिफाईड क्वेश्चन्स टू स्पेसिफाईड आन्सर. मला जॉब मिळणार का नाही, हो मिळणार आहे, पण तुम्ही मला टाइम लिमिट द्या, 3 महिने 6 महिने 9 महिने किंवा 1 वीक 2 वीक 3 वीक. दे आर व्हेरी टाइम बाउंड अँड स्पेसिफाईड. तुम्ही असे वेवरिंग क्वेश्चन्स नाही विचारू शकत, कारण मग तुम्हाला आन्सर पण वेवरिंग मिळतो. एकदा माझ्या म्हणजे एक क्लायंट आला होता ऑफिसमध्ये, तो म्हणायला लागला माझं लग्न कधी होणार, आणि त्यांनी जो कार्ड काढला तो अवेअरनेसचा कार्ड होता. मी जो कार्ड, आम्ही मास्टर आहोत, तर त्याला सांगितलं लग्न तर झालेलं असलं पाहिजे, कारण अवेअरनेस म्हणजे दॅट कार्ड इज सेलिंग मी बिकम अवेअर ही इज सेलिंग लाईफ. अँड देन ही सेड आय एम सॉरी मॅडम, ऍक्च्युली मी असंच बघायला हे केलं की हा हे खरं आहे की नाही की खोटं आहे. म्हटलं हे खरं खोटं असं नाही, कोणाकडे जाताना इव्हन डॉक्टरकडे जाताना खोटं नाही बोलायचं, कारण हे मी ॲस्ट्रल डॉक्टर झाले. जसं सूक्ष्म शरीराची डॉक्टर, जसं डॉक्टर डॉक्टर शरीराचा डॉक्टर असतो, आय एम सूक्ष्म शरीराचा डॉक्टर, बरोबर, ॲस्ट्रल डॉक्टर. सो वेन यू आर टेलिंग लाईज ऑर दिस, यू विल बी गेटिंग रॉंग टाईप्स ऑफ आन्सर्स. आणि याचं जे ह्यांनी माझ्यासाठी म्हणजे माझ्यासाठी अवेअरनेस आलं दॅट ही वॉज अ मॅरिड पर्सन. आणि एका प्रश्नासाठी आपण साधारणपणे किती कार्ड काढत असतो, कारण मध्ये आपण वेळेस बोलत होतो तुम्ही 7 कार्ड काढले आणि आता तुम्ही 1 किंवा 2 कार्ड काढता. कारण दिस इज वॉट आय एम आस्किंग इज नाउ दिस इज द इंटरव्ह्यू, सो वॉट इज गोइंग टू बिकम ऑफ द इंटरव्ह्यू, दॅट्स अ स्मॉल थिंग. ओके, देन इन 1 year वॉट विल बी युअर दिस, दॅट इज अ स्मॉल क्वेश्चन. नाव इफ यू आर आस्किंग की माझं एक सिच्युएशन आहे, आय डोंट कॉल इट प्रॉब्लेम, एक सिच्युएशन आहे, त्याच्यातनं माझं काय रिझल्ट निघणार आहे, त्याच्यासाठी आमचं एक हॉर्स शू स्प्रेड असतो. हॉर्स शू स्प्रेड इज 7 कार्ड. त्या सिच्युएशनचे पास्ट, प्रेझेंट, फ्युचर, त्याचं जे आजचं काय लुकआउट आहे, म्हणजे व्हॉट इज द सिच्युएशन, अँड देन व्हॉट इज पीपल्स इन्फ्लुएन्स ऑन इट, व्हॉट इज द हर्डल्स यू विल फेस, अँड द फायनल आउटकम, दॅट इज अनदर टाईप ऑफ स्प्रेड. आता हजबंड वाईफ येतात, हां, त्यांचं काही बिनसलेलं असतं. ओके, तो उनको हम लोग एक स्प्रेड निकालते हैं, जिसको हम लोग हस्बैंड वाइफ स्प्रेड बोलते हैं, उसका इनर आउटर, हस्बैंड का इनर आउटर वाइफ का, उनका फ्यूचर और उनका प्रेजेंट का सिचुएशन, उस पे से हमको पता चलता है ये साथ में रहने वाले या नहीं रहने वाले, उस पे हम काम कर सकते हैं. ओके, तो बहुत सारे स्प्रेड्स होते हैं, जैसे हम लोग पास्ट जो चले गए हैं, हमारे जो नियर एंड डियर वन चले गए हैं, किसी किसी को ऐसा लगता है कि वो अभी तक कनेक्शन में है क्या, क्या उनका क्या मैसेज है, उसका भी स्प्रेड होता है. ओके, जो पितरों में हम लोग वो स्प्रेड निकालते हैं. सगळे स्प्रेड वेगळे असतात, वेगवेगळे कामासाठी. हो, सगळ्या कामासाठी असतात. 78 कार्ड्स फॉर डिफरंट थिंग्स, अँड मोस्टली 15-16 कार्ड्स आ गए ना, निघाले बाहेर, मग आम्ही तो परत त्याला एक करतो, त्याला शफल करतो आणि परत यू कॅन स्टार्ट. साधारणपणे काय अचूकता असते वेळेची? 85-90%. सी, व्हाय इट इज नॉट 100%, जेव्हा तुम्ही कार्ड काढता तेव्हा तुमची पण, लोकांना अजून माहीत नाही काय हवंय त्यांना, काय ऍक्च्युली त्यांचं ध्येय असतं, खूप कमी लोकांना माहिती असतं काय हवंय. अच्छा,
माझं असं जर मी कनेक्ट केलं तिच्याकडे या त्याच्याकडे जो पण माझा क्लायंट आला तर माझी 100% हे असते म्हणजे द कार्ड्स आर राईट 100%. बट कधी कधी सामनेवाला पण जास्त ओपन होऊ शकत नाही, थोडासा बॅरियर ठेवतोच. तेव्हा काय होतं तेव्हा थोडंसं 80% किंवा 85%, बट आय बिलीव्ह इन लाईफ 80% भी समजा ना तो लाईफ मे बहुत सारा समज के बहुत सारा समज जाता है. तर आज एक छोटासा प्रयत्न होता की टॅरो कार्ड जे आहेत तुमच्या जीवनातला एक मार्गदर्शन देण्याचं काम टॅरो कार्डच्या माध्यमातून डेफिनेटली करता येऊ शकतं. जवळपास आजपर्यंत 500 जास्त रिडिंग्स मॅडमनी केलेल्या आहेत आणि अनेकांच्या आयुष्य काही काही लोक काही अशी एखादी सक्सेस स्टोरी सांगू शकाल का की टॅरोच्या स्प्रेडमुळे त्या प्रश्नांमुळे त्या माणसाला खूप फायदा झाला? हो, एक तर मी सांगितलं त्या ब्युटिशियनचा, एक मुलगी आली, मुलगी म्हणजे शी वॉज इन हर 40 होती ती, शी वॉज 40 years old अँड शी वॉज अ डिवोर्सी. हा, शी वॉज डिवोर्स अट द एज ऑफ 25 अँड फॉर द पास्ट 15 years शी सर्चिंग फॉर द राईट पार्टनर. आणि ती म्हणजे माझ्याकडे आली होती की वेदर शील गेट मॅरिड ऑन, बिकॉज सगळ्यांनी तिच्यावर आता म्हणजे ओके आता नाही होगा ऐसा सोच लिया था. टॅरो में आया की होगा, फिर थोड़ा सा स्माइल आया उसके मुंह पे, फिर बोलने लगी मैडम कब तक होगा आप बता सकते हैं? जरूर बता सकते हैं, हमने देखा एंड जून 2019 तक होगा, दिस ईयर कम इन अक्टूबर 2018 एंड जून 2019 तक होगा. एंड फिर जनवरी के बाद उसका शायद देखना दिखाना शुरू हो गया. और आपको बहुत खुशी की बात बताऊंगी, परसों सैटरडे को वो मेरे पास शादी का कार्ड लेके आई है और साड़ी लेके आई है और मिठाई लेके आई है. जून 9th को शी इज गेटिंग मैरिड. And she is getting married to a divorcee only. See, it's not that it's going to be wrong, it's right. Okay, because he is also a divorcee, she is also a divorcee. They are going to get married and be happy in life. Majasati, blessings, that is what I count. He baga sagalya business madhe paise yetat. Blessings kute yetat. Blessings sati mi nemi atur aste, mi nemi devakade hech magte ki whatever money is there, that will be a byproduct. But the blessings, please pass it on to my kids. नीता पलानी टॅरो कार्ड या विषयावर आज आम्ही त्यांच्याशी संवाद साधलेला आहे. आणखीही काही विषयांवर आम्ही पुढच्या आठवड्याभरामध्ये त्यांच्याशी बोलणार आहोत. क्रिस्टल हिलिंग या विषयावर बोलणार आहोत, त्याचप्रमाणे क्रिस्टल्सचा वापर काय असतो या संदर्भात आम्ही त्यांच्याशी बोलणार आहोत. बघत राहा ठाणे वर्तमान. मॅडम आमच्याशी आलात, गप्पा मांडतात. थँक्यू, थँक्यू सो मच. मरावे परी अवयव रूपी उरावे, अवयव दानाचा हाच संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प घेऊन निघाले आहेत ज्येष्ठ समाजसेवक माननीय नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला. त्याचसाठी काढण्यात आली एक भव्य दिव्य रॅली. अवयव दानासाठी सुरू आहेत ठिकठिकाणी जनजागृती सभा. लक्षात ठेवा, आपला अवयव दानाचा संकल्प वाचवू शकतो कुणाचे तरी प्राण, दूर करू शकतो कुणाचं तरी अपंगत्व अगदी कायमचं, फुलवू शकतो अनेकांच्या संसारात सुखाचे बगीचे. अवयवदानाच्या या महायज्ञात सहभागी व्हा. समाजरत्न श्री नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला यांच्या पुढाकाराने जनहितार्थ प्रकाशित.